आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई क्रिकेट असोसिएशननं गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानवर 5 वर्षांची बंदी घातली होती। या निर्णयावर एमसीए ठाम आहे। 7 मे 2013 मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे। या मॅचला किंग खानला उपस्थित राहता येणार नाही। 1 वर्षापूर्वी वानखेडेवर शाहरुखनं धिंगाणा घातला होता। शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर बंदी का घालण्यात आली याचा विचार तुम्ही करत असाल, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष मागे जावं लागेल। कारण 1 वर्षापूर्वी वानखेडेवर जे झालं त्यामुळे क्रिकेट प्रेमीला धक्का बसला होता। हर टीम में सिर्फ एक ही गुंडा हो सकता है और इस टीम का गुंडा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सचा को ओनर शाहरुख खान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये येऊ शकणार नाही। मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुख खानवरील वानखेडे स्टेडियमवरील बंदी कायम ठेवली आहे। 7 मे 2013 वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे। शाहरुखला वानखेडेवर नो एंट्री आहे। आयपीएल सीझन 6 मध्ये मुंबई आणि कोलकातामधली मॅच तो जरूर पाहणार आहे, मात्र त्याला ही मॅच टीव्हीवरच पाहावी लागेल। काय घडलं होतं एका वर्षापूर्वी? 16 मे 2012 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये मॅच झाली होती। प्रत्येक मॅचप्रमाणे या मॅचमध्ये शाहरुख आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता। कोलकातानं ही मॅच 32 रन्सनं जिंकली होती, मात्र या मॅचनंतर किंग खाननं सिक्युरिटी गार्ड बरोबर हुज्जत घातली। शाहरुख वर सिक्युरिटी गार्डला धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आरोप लावण्यात आला होता। यानंतरच मुंबई क्रिकेट असोसिएशननं कडक कारवाई करत शाहरुख वर 5 वर्षांची बंदी घातली होती। उसके साथ 20-25 बच्चे अंदर आए थे, लेकिन उनके साथ कोई बदसलूकी नहीं हुई है। ये सब अब उसके क्या बोलते हैं आफ्टर थॉट, उसके विचार है। शाहरुख साठी वानखेडे से दरवाजे बंद करण्यात आले, मात्र किंग खान साठी एक आशेचा किरण कायम आहे। आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या मते शाहरुखच्या बॅनवर अंतिम निर्णय हा बीसीसीआयच घेईल, त्यामुळे बीसीसीआयनं शाहरुखच्या बाजूने निर्णय दिला तर त्याच्यासाठी कदाचित वानखेडेचे दरवाजे पुन्हा खुले होतील। Z24 ब्युरो रिपोर्ट मुंबई। वानखेडे स्टेडियमवरील गैरवर्तणुकीनंतर शाहरुखची बॅड बॉय इमेज समोर आली। त्यानंतरही अनेकदा शाहरुख वादात अडकताना दिसला। तसंही बॉलिवूड आणि वाद यांचं नातं जुनं आहे। शाहरुख आधी अनेक सिनेस्टार्सचं नाव वादांशी जोडलं गेलंय। नेहमी आपल्या इमेजसाठी चर्चेत असणारे हे स्टार्स वादातही प्रसिद्धी मिळवून जातात। एक चांगला माणूस चांगला कलाकार बनू शकतो, मात्र यशो शिखरावर बसलेले हे कलाकार जेव्हा पैशाच्या धुंदीत वावरत मुजोर वागायला लागतात तेव्हा कुणी काय बोलावं। शाहरुखनं मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅच नंतर मैदानात जे काही केलं त्यानं भारतीय क्रिकेट विश्वात वादळ उठलं। या वादावेळी मद्यप्राशन केल्याचा आरोपही शाहरुखनं फेटाळला होता। उसके साथ 20-25 बच्चे अंदर आए थे, लेकिन उनके साथ कोई बदसलूकी नहीं हुई है। ये सब अब उसके क्या बोलते हैं आफ्टर थॉट, उसके विचार है। और फिर मैंने ऊपर से देखा कि वहाँ पे कुछ ऑफिशियल्स थे, अब मुझे पता नहीं वो कौन से डिपार्टमेंट के हैं स्टेडियम में, वो बच्चों को मैन हैंडल कर रहे थे। और हम खुद जानते हैं कि क्रिकेट ग्राउंड पे बिहेवियर कैसा होता है। यू आर नॉट अलाउड टू गो ऑन द पिच, माई चिल्ड्रन आर अवेयर ऑफ दैट। साइड में खड़े थे सबके सब बच्चे, एक बॉल के साथ खेल रहे थे, लड़कियां थी छोटी। और मैं ऊपर से भागता हुआ नीचे आया, वहां पे एक सिक्योरिटी के थे या क्या थे, उन्होंने बच्चियों को हाथ से ऐसे खींचा, तो मैंने उनको कहा इनको हाथ मत लगाइए। शाहरुख खानवर या आधी फराह खानच्या नवऱ्याला पार्टीत सर्वांसमोर कानाखाली मारल्याचा आरोपही करण्यात आला होता। या प्रकरणानंतर बराच गाजावाजाही झाला होता, मात्र शाहरुखच्या फराशी असलेल्या जुन्या आर्थिक संबंधांमुळे हे प्रकरण दडपण्यात आलं। उसने बताया कि मैं
मुंबई इंडियंस का सपोर्टर हूँ, ही स्टार्टेड अब्यूजिंग दैट गन। यू आर शॉक टू सी शाहरुख खान ऐसा करता है, कभी हम सोचा भी नहीं करेगा। I still stand by the fact. I mean, I've been hearing stories that I was abusive to some girl. Nothing like this. If nothing else, I have a huge sportsman spirit. या आधीही अनेक बॉलिवूड स्टार्सची नावं वाद आणि भांडणात समोर आली आहेत. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.